आकडेमध्ये जाऊयात. मुख्यमंत्री बोलतात. खुर्ची जी आहे ही जनतेची आहे. वर्षामध्ये आज पाहत आहे दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटे लोकांची गर्दी लोंढा असतो गणपतीमध्ये. सगळे सगळे येतात. मला म्हणाले पूर्वी असं नव्हतं. पण पूर्वीच सोडा, आता वर्षा सगळ्या जनतेची आहे, सर्वसामान्य लोकांची आहे. माझी जागीर नाही आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय. मला सांगा तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात. शेतकरी आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहे, इकडे लाडके भाऊ आहे. शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे? फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा? अरे मी मुख्यमंत्री झालो हेच तर नाही का? शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतोय हे पचनी पडत नाही, अजूनही ते मान्य करत नाहीत. आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला पण खरा ज्योतिषच भेटला नाही. पण माझे शिलेदार शिवसेना भाजप युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे, या महाराष्ट्राची लूट करण्याचे हे सगळे मनसुबे आमच्या जनतेने धुळीस मिळवून टाकले आणि म्हणून आम्ही काम करू शकलो. सगळ्या प्रकल्पात खोडा, सगळ्या योजना बंद. देवेंद्रजींनी योजना सुरू केली, या अडीच वर्षात मागच्या बंद झाल्या योजना. अनेक प्रकल्प, समृद्धी असेल, मेट्रो असेल, पुणे मुंबई असेल, जलयुक्त शिवार असेल, आम्ही आल्यानंतर सगळे प्रकल्प सुरू केले, उद्योग वाढू लागले आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी. म्हणाले 1500 रुपयात का होत? अरे तुम्ही द्यायची संधी होती तेव्हा दिले नाही. 1500 रुपये वर्षाला 18000 रुपये सर्वसामान्य माझ्या भगिनीच्या खात्यात मिळतात. आज तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय. तुमच्या खात्यात जमा झाले पैसे? किती लोकांचे झाले त्यांनी वरती करा. अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांचे पण सगळे होतील, कारण ही योजना बंद होणार नाही, ही योजना चालू राहणार. कारण योजना निवडणुकांसाठी आम्ही नाही केली आहे. या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे म्हणून केली आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर फक्त 1500 वर तुम्हाला आम्ही नाही थांबवणार. 1.5 चे 2 होतील, 2 चे 2.5 होतील, आणखी ताकद वाढवली 3 होतील, त्याच्याही पुढं झाली ताकद सरकार हात आकडता नाही घेणार. माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. 6000, 8000, 10000 महिन्याला. देशातलं पहिलं राज्य आपलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार. 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना पण वर्षाची आपली आहे. मुलेना